आता हे जे लाल आहे ना म्हणजे इतर पिवळं आहे काय आणि आता हे कवडे आहे ना आता ज्याच्यात जेवढे पडतील ते संख्या त्याच्यात ते आणि टाकू खाली पडलं तर काही काही काढावं काठावर पडलं तर एवढा भाग येतो समजा आता हे जर असं पडलं असं तर हे लाल मध्ये घ्यायचं आणि हे जर असं जर पडलं तर पिवळ्यामध्ये किंवा आता हे असं जर पडलं तर पिवळ्यामध्ये तर हे असं जर पडलं आता तू टाक बस आता बघा हे लाल मध्ये किती पडले बोला आता हे एकक मध्ये किती झाले नऊ त्याच्या पुढे आता हे आता हा इकडे घर नाही पण जास्त नाही दशक मध्ये किती आता इकडे जाईल पण दशक मध्ये किती चार आता शतक मध्ये सांगा मला हा इकडे भाग होता आणि हजारामध्ये तीनच ना राजाच्या दार ना आता संख्या वाजायची आता म्हणा 3,449 आता कोण टाकत आता बरोबर त्याच्यात आल्या पाहिजे संख्या कळली ना आता जास्त झाला ते फक्त जास्त पडले पाहिजे चांगला पांगा पाहिजे असता आता वाचा संख्या
3,000 आता मला सांगा चार तीन सात सहा आता संख्या वाजा आता मी संख्या अशी लिहिली बरं का तुम्ही काय करायचं आता तुम्हाला ठेवायची आलो तुम्हाला काय करायचं याच्यात ठेवायचं आता ठेवायचं बरं का तेवढं ठेवायचं तुम्हाला कोण ठेव तुम्हाला सांगा आता एकदा कोण ठेवीन आता एकदा आपण आता टाकायचं जस आता एकदा मी सांगितले नाही दुसरी झाल्या सहा एकदा सहा टाका एकदा सहा टाक झाले सहा बर दशकात किती सात टाका दशकात आता एक दशक झाले दशक आता शतक तीन टाक शतक एक दोन तीन आता हजारात किती आता आता सांगा मला किती झाले आता हे बघा 4,370 आणि सहा चार आता वाचा 4,370 आता मला फक्त सांगायचं आता मी काय करतो आता आता लक्षात ठेवा या पाता वय घ्या तुम्ही ज्याला येतो त्यांनी आता इकडे इकडे आपले बघा मी आता काय करतोय संख्या फक्त तुम्ही सांगा आता चला मी आता असं 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 टाकले समजा आता संख्या आता तुम्ही लिहा तुम्ही कोणी कोण बघा त्याने किती हजार किती शे आता हे किती तुम्ही लिहा आता संख्या तीन हजार दोनशे हे किती आहे हे पन्नास पन्नास आणि किती आहे पन्नास आणि चार किती झाले सांगा आता मला दाखव तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे चौपन्न बरोबर आता सांगा आता चालते तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे चौपन्न तीन हजार दोनशे चौपन्न तीन हजार दोनशे चौपन्न कुठलंही सर तीन हजार दोनशे चौपन्न केलं तीन हजार दोनशे आता मी काय करतो सर आता बघा कशात काय वाढवलं आता कशाला काय म्हणतो मला माहिती हे काय आता तुम्ही फक्त एवढं सांगा याची किंमत किती आहे दोन तीन चार पाच मध्ये किती हे किती आहे हे शतक आहे ना शतक म्हणजे शंभर आहे ना शंभर म्हणजे दोनशे किती आहे आणि हे किती हजार आहे हे तीन हजार आहे हे किती आहे दोनशे हे किती आहे पन्नास हे किती फक्त चार हे तीन हजार दोनशे पन्नास आहे का नाही ना आता मला सांगा आता मी अशी संख्या दिली अशी संख्या टाकली आता सांगा आता दोन हजार तीनशे वीस किती आहे चाळीस चाळीस आहे चाळीस पाच ना चाळीस पाच चाळीस मध्ये पाच प्रवेश झाले दोन हजार तीनशे आता लिहा आता मला एक सांगा हे तीन किती आहे तीनची किंमत काय आता तीनशे शतक मध्ये एक शतक म्हणजे शंभर माझे किती शतक येते म्हणजे तीनशे आणि दोन काय हजार येते आता हे किती येते दशक एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे वीस तीन दशक
चार दस